श्रोते हो नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष साठे आलेले आहेत गेली पंचवीस वर्षापासून या क्षेत्राशी ज्यांचा जवळचा संबंध आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हृदयरोगाच्या संदर्भात त्यांनी केलेले संशोधन आणि या रोगापासून सामान्य लोकांना मुक्ती देण्यासाठी जे काही त्यांचं काम आहे ते वादातीत आहे डॉक्टर सर्वप्रथम मी आपलं स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार तर श्रोतेभाऊ हो आज आपण चर्चा करणार आहोत हृदयविकारासंबंधी डॉक्टर सुरुवातीलाच मला सांगा हृदयविकाराचा सा धोका उद्भवण्याची नेमकी कारणं कोणती हृदयविकाराचं प्रमाण आपल्या सगळ्यांना माहिती की आता दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि त्याच्यावर ज्यावेळेला लोकांनी बरंच संशोधन केलं की कशामुळे हा हृदयविकार होतो तर काही असे फॅक्टर ज्याला म्हणता येईल असे संशोधनामध्ये सापडले की जे आपल्या एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर त्याला तो हृदयविकाराचं प्रमाण जास्ती होऊ शकतं त्याचे चान्सेस वाढतात हृदयविकार व्हायचं ते म्हणजे एक म्हणजे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन दुसरं म्हणजे मधुमेह किंवा डायबेटीस तिसरं म्हणजे हे अनुवंशिक असतं त्यामुळे जवळच्या आपल्या फॅमिली मेंबरला कोणाला जर ते असेल तर आपल्याला हे पुन्हा व्हायचे चान्सेस खूपच वाढतात चौथं म्हणजे आजच्या जीवनातला ताणतणाव त्यांनी पण हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं आणि पाचवं जो आपला ऍक्च्युअली आजच्या चर्चेचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल रक्तामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर जास्ती असेल तर त्याला हृदयविकाराचा धोका हा वाढीव प्रमाणामध्ये दिसतो मला सांगा नक्की कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि उच्च किंवा अति उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कोलेस्ट्रॉल म्हणजे हा एक रक्तामधला हा जो एक घटक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल आपण कोलेस्ट्रॉलला नावं ठेवत असतो परंतु कोलेस्ट्रॉल हा शरीराचा अविभाज्य भाग आहे नु, नुसतं एवढंच नाही तर त्याची शरीराला खूप गरज पण असते इनफॅक्ट प्रत्येक जी आपली शरीरातली पेशी असते त्याच्या कामासाठी कोलेस्ट्रॉलची जरुरी असते प्रत्येक पेशीचं जे आवरण असतं त्याचा कोलेस्ट्रॉल हा अविभाज्य भाग असतो तेव्हा अशी कल्पना करायचं कोलेस्ट्रॉल शरीरात नसेल तर आपली कुठलीच पेशी काम करू शकत नाही <laughs> परंतु या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर का वाढलं तर त्याचे दुष्परिणाम हे वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला आढळून येतात कोलेस्ट्रॉलमुळे <laughs> हृदयासंबंधीची समस्या कशी काय उद्भवू शकते मी म्हटलं तसं कोलेस्ट्रॉल हे रक्तामध्ये अॅक्चुअली वाहत असतं त्याचं जर का प्रमाण जास्ती झालं तर ते कोलेस्ट्रॉल हे नुसतं वाहत नाही तर ते आपण अशी कल्पना करू की एखादा पाण्याचा पाईप आहे त्याच्यामध्ये जशी घाण वाहत असते पण ती तिथं साठायला लागते कचरा साठायला लागतो आणि तो पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतो अगदी असंच हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये घडत असतं नुसते हृदयाच्याच नाही कुठल्याही रक्तवाहिनी ते घडू शकतं परंतु आपण आता हृदयविकाराविषयी बोलतोय त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीविषयी बोलू की हे जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर का शरीरातलं किंवा रक्तातलं वाढलं तर ते या रक्तवाहिनीमध्ये साचायला लागतं हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये आणि ते जास्ती 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 साठवून अर्थातच हृदयाला जे रक्त पुरवठा चालू असतो त्याच्यामुळे अडथळा निर्माण करतं म्हणजे मग वीस टक्के अडथळा तीस टक्के चाळीस टक्के असं वाढत वाढत नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा ते जातं आणि एखाद्या दिवशी अचानक शंभर टक्के होऊन ती रक्तवाहिनी संपूर्णपणे बंद पडते आणि त्यावेळेला माणसाला हार्ट अटॅक येतो अच्छा एखाद्या व्यक्तीला जर कोलेस्ट्रॉलची पातळी मोजायची असेल तर ती कशी काय तो मोजू शकेल याविषयी काही सांगाल अगदी सोपं आहे आपण बऱ्याच गोष्टींसाठी रक्त टेस्टिंगला देत असतो तसंच कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा ही रक्ताची तपासणी आहे त्याला एक्च्युली कोलेस्ट्रॉल हा त्यातला एक घटक झाला परंतु त्याचे दोन तीन इतरही असे घटक आहेत की ते त्याच्याबरोबर आम्ही तपासतो त्याला सगळ्याला मिळून लिपिड प्रोफाईल असं म्हणतात त्या लिपिडमध्ये चार भाग असतात फक्त कोलेस्ट्रॉलच असं नाही तर त्याचे काही घटक असतात एचडीएल कोलेस्ट्रॉल एल एल कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइडस असं सगळं मिळून ते लिपिड प्रोफाईल असतं ते टेस्ट करण्यासाठी फक्त रक्त आपल्याला तपासणीला द्यायचं आणि ते बारा तास उपाशीपोटी राहून द्यायचं बरं मी असं म्हणेन की खूप आपण म्हणतो की सी नंतर सगळ्या टेस्ट करून घ्याव्यात वगैरे वगैरे अलीकडे हृदयविकाराचं प्रमाण इतकं वाढत चाललंय नुसतं वाढतच चाललं नाही तर त्याचं वय कमी 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 होत चाललंय तर प्रत्येकाने ऐवजी तीस पस्तीशीलाच निदान आपल्याला कोलेस्ट्रॉल जास्ती आहे की नाही किंवा लिपिड प्रोफाईल आपली बरोबर आहे की नाही हे बघणं हे अतिशय जरुरी आहे आवश्यक आहे हेल्दी हार्ट साठी ही कदाचित पहिली पायरी होऊ शकते म्हणजे आता असं मी म्हणेन की चेकिंग साठी पातळी आता वयाची कमी तुम्ही सांगताय की वयाची पातळी कमी कमी होत चालली <laughs> <लिया>। आहे <laughs> कोलेस्ट्रॉल आपण आणि कसं कमी करू शकतो म्हणजे काही त्यासाठी व्यायाम वगैरे आहेत अदा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण काही आकडे जर आपल्या लक्षात राहिले तर उत्तम आहे तसे लक्षात ठेवायला सोपे पण ज्या वेळेला तुमच्याकडे लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट येतो त्यावेळेला आपण चारच गोष्टी बघणार असतो आणि त्या चारचे जर आकडे आपल्या लक्षात राहिले तर उत्तमच आहे एक म्हणजे कोलेस्ट्रॉल टोटल कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतात ते पेक्षा कमी पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ट्रायग्लिसराईड hmm. ती पेक्षा कमी पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे एल डी एल कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतो hmm. hmm. ते एकशे पेक्षा कमी पाहिजे किंवा निदान एकशे तीस पेक्षा तरी कमी पाहिजे आणि चौथी गोष्ट एक चांगल्या टाईपचं पण कोलेस्ट्रॉल असतं त्याला एचडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतात तर ते शक्यतोवर पस्तीसपेक्षा चांगलं असेल पस्तीसपेक्षा तर ते चांगलं धरलं जातं ते ऍक्च्युअली हृदयाला प्रोटेक्ट पण करू शकतं एवढ्या चार जर आकडे आपण लक्षात ठेवलेत तर ते सोपे आहेत लक्षात ठेवायला आता दोनशेपेक्षा जर जास्त टोटल कोलेस्ट्रॉल असेल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल जर जास्ती असेल तर ते आपल्या डॉक्टरकडे आपण जाऊ शकता डॉक्टरांना दाखवू शकता आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकता बरं ते कमी कसं करायचं तर त्याला तीन उपाय एक म्हणजे अर्थातच आपल्या अन्नपदार्थामध्ये कोलेस्ट्रॉल येऊ शकतं त्यांनी कोलेस्ट्रॉलचं रक्तातलं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे काय खायचं आणि काय खायचं नाही हे आपल्याला ठरवलं खाण्यापिण्याच्या सवयी खाण्यापिण्याच्या सवयी दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच व्यायाम एक्सरसाईज बरोबर एक्सरसाईजने सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि तिसरी अर्थातच औषधं वेगवेगळी औषधं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहेत तर एक एक आपण त्यातलं बघू शकतो आपण खाण्यापासून सुरु करू खाणं हे सगळ्यांचा अगदी आवडीचा विषय आहे आणि कोलेस्ट्रॉल कशात आहे कशात नाही याचं खूप याबद्दल खूपच वादविवाद आहेत पण जर अगदी साध्या शब्दामध्ये मला जर आपल्याला सांगायचं असेल तर मी असं म्हणेन एका वाक्यात सांगायचं कोलेस्ट्रॉल कशात असतं कुठल्या अन्नामध्ये असतं तर प्राणी आणि प्राणीजन्य पदार्थ बर ह्याच्यातच फक्त कोलेस्ट्रॉल असतं अच्छा प्राणी म्हणजे अर्थातच नॉन व्हेजिटेरियन फूड मांसाहारी फूड आणि प्राणीजन्य म्हणजे अंडी आणि दूधसुद्धा बरं दूध हे प्राणीजन्य आहे म्हणजे दूध आपण जरी शाकाहारी म्हणत असलं तरी ते प्राणीजन्य पदार्थच आहे तो आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन किंवा मांसाहारी फूड अंडी आणि दूध आणि दुधाचे दूद सगळे पदार्थ याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप असतं बरं दूध जर आपण सोडलं तर बाकी कुठल्याही शाकाहारी ज्याला आपण म्हणतो शाकाहारी पदार्थ त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा अंश सुद्धा नसतो बरं दूध दूध हे शाकाहारी आपण जर बाजूला ठेवलं तर बाकी कुठल्याही पदार्थामध्ये कोलेस्ट्रॉल अजिबातच नसतं त्यामुळे जर का आपण प्राणी आणि प्राणीजन्य पदार्थांपासून दूर राहिलो किंवा ते खूप कमी केलं त्याचं प्रमाण तर अर्थातच कोलेस्ट्रॉल खाली यायला त्याची मदत होते बरोबर आता तुम्ही म्हणाल की खूप लोक हे तेल वापरा अमूक तेल वापरा अमूक तेल वापरू नका तेल हे जर का शाकाहारी असेल तर त्यांनी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कसं का वाढेल कारण दूध सोडलं तर कुठल्याही शाकाहारी पदार्थात कोलेस्ट्रॉल नसतंच मग तेल खाल्लं काय जास्ती खाल्लं काय त्याने कसं वाढणार तेलामध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल नसतं परंतु तेलाचं प्रमाण जर का आपण जास्त घेतलं तर आता काय असतं की आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल मी मग अशी म्हटलं तसं शरीराला कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते तुम्ही जर का खाण्यामध्ये शून्य कोलेस्ट्रॉल आणलं तर शरीर स्वतःचं कोलेस्ट्रॉल तयार करतं आणि हे सगळं काम लिव्हरमध्ये होतं ज्या वेळेला आपण ऑइल जास्त प्रमाणामध्ये घेतो किंवा तेलाचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेला ते तेला तेल याच्यापासून आपलं लिव्हर हे कोलेस्ट्रॉल तयार करतं तेव्हा रॉ मटेरियल म्हणून तेल हे वापरतं जरी तुम्ही खाण्यामध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉल नसतं आणि ऑइल तेल भरपूर असेल तर त्याचं रूपांतर हे कोलेस्ट्रॉलमध्ये होतं हो आणि त्याच्यासाठी जरी तेलामध्ये प्रत्यक्ष कोलेस्ट्रॉल नसलं तरी सुद्धा आपण तेलाचं प्रमाण हे खूप कमी ठेवायला पाहिजे त्याच्याविषयी खूपच वादविवाद आहेत कुठलं तेल खायचं कुठलं नाही कुठलं चांगलं वगैरे त्याच्यामध्ये न जाता मी एवढंच म्हणेन की तुम्ही कुठलंही साधारण तेल खा परंतु दिवसभरात दोन चमचे प्रत्येक माणसाला याच्या पलीकडे जास्ती जर तुम्ही तेल खाल्लं नाही तर निश्चितच त्याचं कोलेस्ट्रॉलमध्ये प्रमाण हे परिवर्तन होऊन कोलेस्ट्रॉल वाढणार वाढणार नाही सो हे झालं खाद्यपदार्थाविषयी तसं खूपच सोप्य प्राणी आणि प्राणीजन्य पदार्थ नको आणि त्याच्यामध्ये दुधाचाही समावेश आहे आणि खूप तेल टाळावं बरोबर इतकं ते सोपं दुसरी गोष्ट व्यायाम व्यायामाबद्दलही लोकांचे तर्कवितर्क असतात त्याच्यातही सोप्या गोष्टी सांगायचं झालं तर ज्याला आम्ही कार्डिओ एक्सरसाइज म्हणतो म्हणजे ज्याचा हार्टसाठी चांगला परिणाम होईल असे असे फक्त चारच आहेत ते म्हणजे चालणं किंवा पळणं किंवा सायकल चालवणं किंवा पोहणं स्विमिंग करणं या चारपैकी आपल्याला जे शक्य असेल आणि आपल्याला जे आवडत असेल तो व्यायाम जर का आपण दर दिवशी तीस ते चाळीस मिनटं असे आठवड्यातले पाच दिवस केला तर त्याचा हृदयाला निश्चितच फायदा होईल निश्चितच कोलेस्ट्रॉल सुद्धा खाली आणायला आपल्याला मदत होईल याच्या पलीकडे दुसरे कुठलेही व्यायाम आपण निश्चितच करू शकता परंतु त्याचा हृदयाला इतका फायदा होत नाही हृदयासाठी जर का व्यायाम करायचा असेल तर या चारपैकी एक आपल्याला आवडेल तो मात्र नियमितपणे करायला पाहिजे बरोबर आणि शेवटची गोष्ट म्हणजे औषधं डॉक्टरच्या सल्ल्याने अर्थातच आपल्याला औषधं घ्यायची आहेत आणि जर का कोलेस्ट्रॉल खूप जास्ती असेल तर डॉक्टर आपल्याला औषधं देईल आता दोन हजार सतरामध्ये मी म्हणू शकतो की कितीतरी चांगली औषधं कोलेस्ट्रॉलसाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी निश्चितच आपल्याला पाहिजे तशी आपण कोलेस्ट्रॉलची लेव्हल ही खाली आणू शकतो त्यामुळे योग्य आहार नियमित व्यायाम व्यायाम आणि लागली तर औषधं या तिघांनी या कोलेस्ट्रॉल तरी आपण निश्चितच खाली आणू शकतो आणि तो जो एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो तो आपण नियंत्रणाखाली ठेवू शकतो आणि हार्ट अटॅक टाळू शकतो बरोबर मग मी असं विचारेन की योग्य दिनचर्या अशी काय असावी खाण्यापिण्याच्या सवयी माणसाच्या आज खूप बदलले आहेत कारण प्रश्न क्षेत्र बदललेली आहे वेळा बदललेल्या आहेत तर त्यानुसार हा सगळा ताळमेळ कसा काय साधायचा सा। ज्याला अलीकडे ज्याला खूप कायम वापरलेला शब्द आहे लाईफस्टाईल लाईफस्टाईल चेंजेस ती कशी असावी तर लाईफस्टाईल कशी असावी म्हणजे मी हे फक्त हृदयाविषयी बोलतोय बरोबर आहे बाकीच्यासाठी नाही बोलत आहे पण हृदयासाठी लाईफस्टाईल कुठली असावी तर शास्त्रांनी काय सिद्ध केलंय आता याच्यावर खूप संशोधन झालंय की हे लाईफस्टाईल चेंजेसपैकी प्रत्येक माणसाला सहजरित्या करता येतील अशा काय गोष्टी आहेत तर मी असं दोन ऑफकोर्स हे अन्नाचं मी सांगितलंच डाएट कसा असावा कसा नसावा याविषयी पण अजून दोन गोष्टी आहेत ज्या कुणीही मनुष्य करू शकेल आणि ज्यांनी हार्ट अटॅक टाळू शकतो किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होईल असं शास्त्रांनी सिद्ध केलंय तर त्या दोन गोष्टी एक म्हणजे रात्रीची झोप सात तास झोप आणि सकाळचा भरपूर नाश्ता हे जर दोन गोष्टी आणि या अगदी करायला सोप्या आहेत म्हणजे शक्यतरी आहेत प्रत्येकाला प्रयत्न करता येण्याजोगे आहेत केवळ या दोन गोष्टी जर का प्रत्येकाने आचरणात आणल्या तरी सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं बरोबर याबरोबर नियमित दिनश्चर्या मनशांती कामापासून बाजूला जाणं आणि स्वतःचे काही छंद जोपासणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच पण या दोन अगदी करता येणं जग्या अशा गोष्टी आहेत बरोबर आणि त्याच्याबरोबर जर आपण इतरही गोष्टी केल्या तर आपण हार्ट अटॅक टाळू शकतो बरोबर हार्ट अटॅक टाळणं हे आपल्याच हातात आहे कारण जर का हार्ट अटॅक आला तर त्याचे जे परिणाम होतात ते काही काही वेळेला फारच घातक असतात बरोबर नुसतंच ते नाही तर त्याच्यासाठी जी आपण ट्रीटमेंट देतो ती खूप महागाई असते सगळ्यात स्वस्त काय असेल हार्ट अटॅक टाळणं प्रत्येकाने त्याचा मनापासून प्रयत्न श्रोतेव आपण ऐकलंच असेल आतापर्यंतच्या आमच्या चर्चेत डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की हृदयरोग टाळण्यासाठी अगदी साध्या सोप्या टिप्स आपल्याला अशा दिल्या की जेणेकरून आपल्या त्या लक्षात राहतील खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या कशा पाहिजेत आपण व्यायाम करायला पाहिजे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने रात्रीची पुरेशी झोप आणि आपल्या सकाळचा नाश्ता हे किरकोळ म्हटले तर किरकोळ पण असे उपाय त्यांनी आपल्याला सांगितले डॉक्टर साहेब आमच्या आज या स्टुडिओतून तुम्ही महत्वपूर्ण अशी योग्य शब्दात छान माहिती दिली त्या